कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान की। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तयाठवीता महापुण्यराशि, नमस्कार माधा सद्गुरु ज्ञानेश्वरासि, जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमो नमः। आज अर्जुनाला भगवान अद्वैताचं द्वैत याचा सिद्धांत सांगणार आहे, म्हणजे अद्वैताचं द्वैत। अद्वैतामध्ये द्वैताची कशी योजना असते याचं तत्व समजावून सांगणार आहे। अर्जुना, आता तुझी दृष्टी थोडी विशाल कर। अर्जुनाची दृष्टी जी आहे ती विशाल करायला सांगितली। सर्व ठिकाणी अद्वैताचं द्वैत रूप धारण करून एकात्मेचं भजन चालतं सगळ्या सृष्टीमध्ये। एकात्मता जी आहे त्याचं भजन चालतं। भजन काय करतं तर जीव आणि शिव यांचं एकत्रीकरण करतं। म्हणून महाशिवरात्रीला एकादशीला भजनाची परंपरा आहे। भजन हे अद्वैतात द्वैत, द्वैतात अद्वैत सिद्ध करून देतं। अर्जुना, तुझ्या लक्षात येईल बघ, पर्वतावरून नद्या जन्म घेतात। पर्वताच्या शिखरावरून नद्या जन्म घेतात, झुळझुळत्या आवाजानं समुद्राचं स्तवन करत समुद्राकडे धावत सुटतात। पाच देवानं केवढी विशाल बुद्धी वर्णन केली आहे। काही ठिकाणी नद्यांचा झुळझुळ खळखळ, पुन्हा मंजूळ, धो 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 धो, उंचावरून पडल्या नद्या म्हणजे धो 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 धो, थोडस खडकावर गेलं की खळ खळ खळ, आणि सपाट याच्यावर एखादा दगड वाळू लागली की झुळ 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 झुळ। नदी समुद्राचं भजन करत चालते। नदी जी आहे ती समुद्राचं भजन करत चालते आणि धावत सुटणाऱ्या अद्वैताचा समुद्र, समुद्र कसा आहे, अद्वैत आहे, त्या नद्यांना हाक मारतो, या या, आणि तो गर्जना करतो। लाटा जेव्हा येतात तर घन गर्जना करतो आणि गर्जना करता म्हणून ओ देतो, ओ या या या, आपल्याकडे बोलवतो। अर्जुना, अद्वैताच्या द्वैतानं चाललेली एकमेकांची भजनच आहे ती। पानं वारा सुटला की पानं सळ 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 करतात। ज्या पानाची मुदत संपली ते खाली पडून जातं, खाली पडल्यावर वारा सुटल्यावर पुन्हा सळ 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 वाहत जातं। हे सुद्धा निसर्ग रूपानं माझं
भजनच आहे. पाहतो मी आपण एक असा आवाज ऐकला की आपल्याला असं वाटतं की काहीतरी याच्यातून आवाज ध्वनी निघतोय, शब्द निघतोय, आपण मनात आलो तो ऐकू येतो आपल्याला केव्हा केव्हा. अर्जुना विशाल उदाहरण राहू दे, साध्या साध्या द्वैतातून किंवा दृश्यातून भजन चाललेलं तुला ऐकू येईल. माणसाची तन्मयता झाली की मनुष्य हातानं चुटक्या वाजवतो. मोठ्या माणसाचं पाहिलं की लहान मुलगा सुद्धा वाजवतो. काही लोकांच्या चुटक्या दोन्ही हाताच्या वाजतात. बरं, चुटकी वाजवण्याकरता असं करावं लागतं, ही मुद्रा आहे. हनुमंत राय सुद्धा चुटकीनं भजन करायचे. सीताराम 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 सीताराम. मग माणसाला आनंद झाला की मनुष्य हातानं चुटक्या वाजवतो आणि चुटकीतून एकात्मेचा आनंद येतो. कोणी लागतं का आपल्याला? नाही. एकात्मता द्वैताच्या टाळाझांजा एकात्मेकाचा आवाज देण्याकरता आसुकलेले असतात. झांज आहे दोन, ते झांज एकामेकाला उत्सुकत वाजवण लागण्याकरता उत्सुक असतात. कारण त्या दोन्ही एकमेकाला लागल्याशिवाय त्याच्यातून ध्वनी येत नाही. जसं वाजवणाऱ्याला ज्ञान असेल, त्याचं गाणं जसं चाललं असेल, त्याचा तसा ठेका निघतो. ता धिन धिन ना, ता धिन धिन ना, पा त्याच्यात आनंद असतो. आता त्याच्यात द्वैत आहे, दोन आल्या त्या, पण त्याच्यातून नाद एकात्मतेचा निघता. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, त्याच्यातून आनंद बाहेर पडतो. बा सताराची तार छेडली की एकात्मतेचा सूर निघतो आणि तो परमात्म्याला कानोसा ऐकू येतो. मृदंगावर पडलेली थाप परमात्म्याला ओ देते. राम कृष्ण हरी. टिपऱ्याच्या खेळण्यानं आणि नगाऱ्यावर पडलेल्या टिपरीनं जो आवाज निघतो तो द्वैतानं घुमलेला अद्वैत होय. कारण तो नगारा आणि टिपरी याच्यानं तो आवाज निर्माण होतो, तो आहे द्वैत. पण तो एक निघतो पुढे म्हणून तो होतो अद्वैत. म्हणून द्वैतातून अद्वैत आणि अद्वैतातून द्वैत. पण दूध एक आहे, त्याचं दही एक केलं, पण त्याच्यातून दोन निघाले, लोणी आणि ताक. दूध एक आहे, दही एक केलं, पण एकातून दोन निघाले. म्हणजे अद्वैतातून द्वैत, द्वैतातून अद्वैत. लोणी केलं, तापवलं, त्याच्यातून तूप निघालं, बेरी निघाली, तूप एक रूप. हे सुद्धा भजनच आहे. आणि ज्याच्या तोंडामध्ये तूप गेलं त्याला आलं रूप. आनंद झाला का? काय वास आहे तुपाचा? वासाने सुद्धा आनंद येतो अद्वैत. अर्जुना अनेक रूपानं द्वैतानं नटलेल्या अद्वैताचे एकात्म्याचं भजन चाललेलं असतं. माणसाचा हात आणि भक्ताचा हात, उजवा हात आणि देवाचा हात, या हातांच्या द्वैतामधून डाव्या हाताचा उजव्या हाताला हाक मारतो आणि टाळी वाजते. टाळी वाजवायच्या वेळा हा हात या हाताला म्हणतो मार मारा. किंवा एकमेकाच्या हाताला देव आणि भक्तांचा हात, मित्रामित्रांचा हात, दोन हातांनी भजन चालवल्यानंतर तोंडाला साथ द्यावीच लागते का नाही? म्हणून भगवंताचं भाषण ऐकून अर्जुनाने हाताने टाळ्या वाजवल्या आणि तोंडानं जय जय माधवम कृष्णम सचितानंद गोविंदम, जय जय माधवम कृष्णम सचितानंद गोविंदम, सचितानंद गोविंदम सचितानंद गोविंदम, सचितानंद गोविंदम.
जय जय माधव कृष्णम सचिदानंद। अर्जुन नाचायला लागला। अर्जुनाचं अद्वैतातून द्वैत, द्वैतातून अद्वैत भजन जेव्हा सुरू झालं तेव्हा भगवान अर्जुनाच्या बरोबर ताल धरू लागले। जय जय माधवम कृष्णम सचिदानंद गोविंदम, जय जय माधवम कृष्णम सचिदान। पहा महाशिवरात्रीच्या दिवशी रामानं आपल्याला किती अद्वैत आणि द्वैत, द्वैत आणि अद्वैत अगदी सरळ सोप्या भाषेत समजून सांगितलं। तुम्हाला तर तुमच्या घरी सांगितलं, काय तुम्ही भाग्यवान आहे, बस फक्त ऐकत आहे की नाही हेच गोष्ट घरी आहे, घरी ऑनलाईन काय रामाची, राम तसे चिमुकले पण काय वैभव आहे, प्रत्येकाच्या घरी सांगता येते। म्हणून ध्यान काय, ज्ञान काय, योगी काय, सगळे शेवटी माझ्यालाच येऊन मिळतात। जशा नद्या वाहत वाहत जाऊन समुद्राला मिळतात, तसं ध्यान करणाराही मलाच मिळतो, योग करणाराही मलाच मिळतो, भजन करणाराही मलाच मिळतो। मग सगळे आले की एक मी आहे ना, एका देवा केशवा। आज बघा, कोणी मोठमोठे मंत्र म्हणेल, कोणी स्तोत्र वाचेल, कोणी एक तांब्याभर पाणी घालेल, एक बेलाचं पान वाहून देईल, जे शास्त्रानं केलं तेच भावाने केलं। फक्त शास्त्रानं करणाऱ्यावर, करणाऱ्याचं आणि भावानं करणाऱ्याचं तिथे काय महत्वाचं आहे, प्रेम। आत्ता मग आमच्या जगूला एक फोन आला, तो दरवर्षी शिवरात्रीला रात्री असतो, तो आज येऊ शकत नाही। त्याने तिथून सांगितलं की माझे दोन तांबे घाल। काय सांगितलं, माझे दोन तांबे देवाला घालून देतो। पा माणूस कुठेही असला आणि त्याला जर साधन अवगत असेल तर तो लगेच सांगतो, तो आता ऐकत असेल। बघा आता मी हा जो दृष्टांत दिला तो स्वतः ऐकत असेल ज्याने सांगितलं माझे दोन तांबे घाल। कारण त्या देवाला काय लागतं, तांब्यावर पाणी आणि एक बेलाचं पान। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती। म्हणून अर्जुना आता ध्यानानं, योगानं, भजनानं शेवटी काय गाठायचं आहे, की मी ब्रह्म आहे। प्रत्येकाला या भजनाचा, ध्यानाचा, योगाचा काय उपयोग आहे, मी ब्रह्म आहे। मी ब्रह्माची जाणीव होण्याकरता ध्यान आहे, ज्ञान आहे, भजन आहे ना, योग आहे। फक्त मी ब्रह्म आहे याची जाणीव झाली पाहिजे आपल्याला। पा ध्यान, योग, ध्यान हे द्वैत झालं, त्याच्यातून जाण्याचं काय, की मी ब्रह्म आहे। आणि मी ब्रह्म कळालं की सगळं आजूबाजूला काय आहे, ब्रह्म आहे। एवढं कळण्याकरता हे भजन आहे, एवढं कळण्याकरता हे ज्ञान आहे, एवढं कळण्याकरता हा योग आहे। पण काय सुंदर तत्वज्ञान आहे, जसं पर्वतावरून निघालेल्या सगळ्या नद्या समुद्राला भेटायला जातात आणि समुद्र म्हणतो ओ ओ ये, तसं सगळे भक्त कोणी ध्यान पूजा करतो, भगवान म्हणतो या हो या भव रोग दूर करूया, काळास जिंकूया। भगवान सगळ्यांना बोलवता। आता तर भगवान म्हणे येऊ नका, तुमच्या घरीच राहा, पण करा तुमच्या घरीच राहा, पण करा भगवंताचं भजन। म्हणून ते म्हणतात अहम ब्रह्मास्मी या वाक्याचा अनुभव सगळ्यांच्याच मुखातून येईल। भक्तानं गोड कौतुकानं केलेलं माझं भजन, त्या भजनाकरता मी भक्ताच्या गावाला धावून जातो। पा पंढरपुरातून चोखोबाच्या घरी देव गेले, जनाबाईच्या घरात पोहोचले,
नामदेव महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या सगळ्यांच्या गावाला गेले ते, कारण ते अद्वैताचं एकमेव ब्रह्म जे आहे ते त्यांना कळून गेल्यामुळे देवांना त्यांच्याकडे जावं लागतं. म्हणून देव कसा आहे, भक्त वेडा. आपण जसे पैशाचे वेडे आहोत तसं देव हा भक्त वेडा आहे. आपण अर्थाचे दास आहोत. आपलं नाव काय आहे, देवीदास, मायेचे दास. म्हणून भक्ताचंही द्वैत निमालेलं असतं, तोही माझ्याशी समरस होतो आणि माझ्यात मिळत असतो. तो द्वैताच्या पहिल्या तीरावर एकदा उतरला की मग खरं भक्ती आणि मुक्ती एक होऊन जाते. द्वैताच्या पहिलं तीरावर म्हणजे इकडे द्वैत आहे आणि तिकडे पहिलं तीर आहे. चंद्रभागेच्या या तटावरून पांडुरंगाच्या तटावर जायचंय, म्हणजे पुंडलिकाच्या तटावर जायचंय. पुंडलिकाच्या घाटावर गेले की परब्रह्म लेखा, परब्रह्म समोर आहे. खरं म्हणाल तर भुक्तिमुक्ती एक आहे, पण तरीही माझा भक्त मला विसरत नाही, माझ्याविषयी त्याची गोडी कधीच कमी होत नाही. एकदा भगवंताची आवड लागल्यानंतर ती आवड कमी, बाकीच्या गोड्या कमी होऊन जातात. बाकीची अवस्था कमी होऊन जाते पण भक्तीची अवस्था कमी होत नाही. भक्तीची अवस्था कमी नाही होत. नसलेलं द्वैत उभं करतो, आपल्याला एक भागाला नाव देतो भक्त आणि दुसऱ्या भागाला म्हणतो देव. मग भक्ताच्या अंगानं देवाच्या अंगाचं भजन पूजन सुरू होतं. देवभक्त देवभक्ताभिमानी, देवदासाभिमानी. मग द्वैत असतात देव आणि भक्त, पण मग शेवटी भक्त देव होऊन जातो, मग एक होऊन जातो, अद्वैत होऊन जातो. द्वैतातून अद्वैत आणि अद्वैतातून द्वैत. आता हे काय चाललंय, द्वैताची धारणी चालली आहे. कोणाची, अर्जुनाची. कोण करताय, भगवान. नेवासाच्या मंदिरात ज्ञानेश्वर आणि आपल्याला राम. की असा तू आणि मी एक आहे. अहम ब्रह्मा अस्मी, मी ब्रह्म आहे, मी देव आहे. देवाच्या अंगाचं पूजन सुरू होतं त्यावेळा प्रेमाचा रस गळू लागतो. असं सांगितलंय की उजवा हात देवाला लावायचा आणि डावा हात आपल्या शरीराला लावायचा. देवाच्या सर्व अवयवांना हात लावला की तोच हात, डावा हात आपल्या अंगाला लावायचा, म्हणजे आपल्यात देवत्व येतं. म्हणून पूजा करायच्या आधी काय लावावा लागतो, गंध. पूजा करायच्या आधी गंध लावावा लागतो, म्हणजे आपल्याला आधी देव बनावं लागतं, मग देवाची पूजा करावी लागते. जोपर्यंत आपल्या कपाळी, गुरुजी तुम्हाला गंध लावल्यापासूनच सुरुवात करेल. हरीला लावा तुम्ही गंध, गंध लावा तुम्ही आडवा, प्रसादाला दूध पेढा काकडा झाला. पा संतांनी काय वर्णन केलंय, प्रसादाला दूध पेढा. आता पेढा कशापासून तयार झाला, दुधापासून. दुधाचा खवा केला, अग्नीने आटवला, त्याच्यात प्रेमाची साखर केली, पेढा झाला. तसा भक्त प्रेमानं भजन केलं की तो एकमेव ब्रह्म झाला. त्याला दुसरं काही पाहावं लागत नाही. मग अर्जुना, द्वैत निमालं की तो समरस होतो आणि निराकार तो आकार होतो. ज्या वेळा त्या तो निराकार आहे देव, पण जेव्हा त्याला वेळ येते तेव्हा आकार. बस सोन्याचं पत्र आहे, तुम्हाला काय बनवायचं आहे तसं तुम्ही आकार देतात.
तसं तुम्हाला देव कसा पाहिजे? आज भोळा शंकर आहे, उद्या राम येईल रामनवमीला। म्हणून गुणाची लेणी चढवतो आणि अनुरेणू लहान बनवायचं, मला ब्रह्मांडा एवढं बनवतात, मला छोटं बनवतात आणि मला सिंहासनावर बसवतात आणि स्वतः माझे भक्त दास बनतात आणि त्यांच्या भावनेनं मला रंगरूप देतात, गंध लावतात, नजर लागू नये म्हणून टीट लावून देतात। अर्जुना, येथे मी वेडा होतो, त्यांच्यासाठी मला निराकाराचं घर सोडून मत्स कुर्म अवतार धारण करावे लागतात, रामकृष्णांचे अवतार घ्यावे लागतात आणि देवभक्तातला मधुर अनुभव मलाही मिळतो आणि माझ्या भक्तांनाही मिळतो, कारण ते मला आत्मसमर्पण करतात। माझे भक्त काय करतात? मला आत्मसमर्पण करून टाकतात। आता आत्मसमर्पण केल्यावर मग कसलं काय वाटतं? त्यांच्यावरून मला असं वाटतं की माझं शरीर वाळून टाकावं, पाच चोखोबाला ढोर ओढू लागले, सेना नावी राजाकडे जाणार नव्हता म्हणून स्वतः दोपटी घेऊन राजाच्या घरी गेले। दामाजी पंताच्या करता नौकर बनून गेले। ऐसा भक्त कभी नहीं देखा, भक्त की छबनारी। दामाजी बोल, तो तुझा भक्त कुठे आहे? म्हणे महाराज, माझ्याकडे कस काय भक्त राहील माझा, मी तुमचा दास आहे। म्हणे नाही, तुझा जो सावकम नौकर आला होता मला खळखळ ओतिल्या मोहरा। म्हणे नाही साहेब, अहो त्याने मला सांगितलं की तू त्याला रोज 1,00,000 रुपये पगार देतो, जर दामाजी तू 1,00,000 रुपये पगार नौकराला देतो तर आपलं उत्पन्न काय असेल? दामाजी हसले, राजेसाहेब तुम्हाला त्या नौकराचा शब्द कळाला नाही, 1,00,000 देतो असं म्हणाला ना तो? म्हणे हा, 1,00,000 म्हणजे माझं लक्ष त्याच्याकडे आहे। म्हणे कोण आहे? म्हणे आमचा भगवान, उभा कर माझ्या समोर, पण देव म्हणून नको। तो जसा आला होता, लंगोटी लावलेली, मुंडाचं बांधलेलं, गळ्यामध्ये काळा दोरा, हातामध्ये काठी, दुसऱ्या हातात मोहरांची थैली, असाच पाहिजे मला। दामाजी म्हणाले, देवा अरे त्याला दर्शन देतो आणि मला तळमळतो। प्रगट झाले भगवान त्याच रूपामध्ये। बेदर भूपती सेवा कर विठ्ठल पदमो राजी, बेदरपती पतीची सेवा करून विठ्ठल पदामध्ये रमण असणारे दामाजीच्या समोर भगवान प्रगट झाले। तसे अजूनही बेदरला देवाचे 2 पाय आहेत। एक बेदरचा माणूस आला होता आमच्याकडे मागे, आम्ही त्याला विचारलं तुम्ही धन्य आहात? म्हणे महाराज मी अजूनही पाहिले नाही। मग तो गेला, त्याने ते पाहिले बेदरला जाऊन आणि मग ते मोबाईलमध्ये मला पाठवले, हे पहा। म्हणजे ते बेदरमध्ये जाऊन त्याने पाहिले नव्हते, जसे आपले लोक जळगावला राहतात पण उमाळं कधीच पाहत नाही। काय आठवण काढली आज? शंकराचा दिवस आहे, खंड महादेव आहे उमाळ आपलं। जसं केदारनाथाचं लिंग आहे ना, तसंच उमाळ्याचं लिंग आहे। एकदा शृंगेरी मठाचे शंकराचार्य आले होते, त्यांना म्हटलं इथे खंड महादेव आहे, ते म्हणे मला माहिती आहे, अजिंठ्याच्या जवळपास आहे। हं हो, तर जाताना शंकराचार्यांना तिथे नेलं होतं मी, खंड महादेव उमाळ्याला। भगवान खंड म्हणजे त्याच्यात प्रगट झाले आहे, तो जो दगड आहे त्याच्यात देव स्वतः महादेव म्हणून प्रगट झाले, म्हणून त्याचं विशेष महत्व आहे। आज खूप गर्दी आहे तिथे, अजूनही लोक भजन पूजन चालू असेल, उद्या सकाळी बटण्या झाल्या जेवले की चालले। चांगदेवची यात्रा तशीच आहे, खूप लोक
आता देहूर लोक पायी गेले चांगदेव महाराजांना मुक्ताबाईला. एकादशी मुक्ताबाईची आणि चांगदेव महाराजांची महाशिवरात्र. आता असा मी या भक्तांकरता आपला जीव ओवाळून टाकतो. पण माझे भक्त कसे असतात अर्जुना? म्हणजे कसे देवा? समत्व योगी भक्त. समत्वम योग उच्चते. ते नेहमी समत्व गाठतात. काय गाठतात? समत्व. आणि समत्वाची बुद्धी हीच माझी कृपा आहे. समबुद्धी घेता समान श्रीहरी शमदम हरी. समत्व बुद्धी प्राप्त झाली की माणसाला भगवंताची प्राप्ती झालीच. समत्व बुद्धी झाली म्हणजे समंजसपणा अंगी येतो. काही लोक वयानं मोठे होऊन जातात पण पोरगट सारखंच वागतात, कारण समंजस बुद्धी आलेली नाही. जसं तुम्ही देवाची आरती करताय, आरती करताना झाल्यानंतर आरती घ्यायला नुसती खून करायची बाकी त्यांना, आपण बोलायचं नाही. पण तुम्ही एखाद्या वेळा एखादी सून मागे राहिली तर चिडून म्हणता पुढे ये ना का मी तुझ्याजवळ येऊ. समत्व बुद्धी नाही आहे. काही एवढे वळण लावलं नाही आईने. समत्व याला समत्व बुद्धी म्हणतात. एखाद्या माणसाला आकलन लवकर होत नाही म्हणून त्याच्यावर चिडून नाही जाऊ. हा विद्यार्थी असेल तर मात्र त्याच्यावर चिडावं, नाही तर मग तो तसाच राहतो. पण घरामध्ये चिडायचं नाही, कारण सगळ्यांची आकलन बुद्धी सारखी नसते. सगळ्यांची सारखी नसते. पण ज्यांना समत्व बुद्धी असते, ज्यांच्या बुद्धीला समज आली आहे. बरेच म्हातारेपणा तुम्ही आता आपण आपल्याकडे सुद्धा प्रवचन ऐकलं की लगेच टिंगल करायला लागून जाते एकमेकांची, म्हणजे त्या बुद्धीने घेतलं काय? काहीच घेतलं नाही. एकदा इथे नळ आहे, लहान मुलं चार पाच मुलं पाणी पित होते. अनेक चांगले ग्रस्त आले सभ्य, गंध वगैरे लावलेले, डोक्यात टोपी धोत्र उपरणं. त्या मुलांना म्हणे सरकार आहे मला पाणी पिऊ द्या. मी म्हटलं बाबा आधी ते लहान मुलांना पिऊ द्या, 12 वाजेची वेळ आहे, ते शाळेतून पळत पळत आले आहे, त्यांना पाणी पिऊ द्या. नाही रे मला ताण लागली. म्हटलं तुमच्यापेक्षा त्यांना लागली आहे, आधी त्या पोरांना पिऊन घेऊ द्या. समत्व लक्षात ठेव. आपल्या लक्षात आलं पाहिजे, नातू असता तर कोणाला पाणी बादलं असतं आधी? तिथे समत्व बुद्धी. आणि दुसरे पोरं आले तर भगवंताची समत्व बुद्धी होती म्हणून त्यांच्याजवळ गोपाळांबरोबर काला खाल्ला. काला वाटू एक मेका वैष्णव जन निका. हे पार्था, माझ्या भक्तांचा अनुभव किती मोहक असतो आणि किती प्रसन्न असतो. मी जेव्हा रूपगुणाकडे दृष्टी जडून खिळून पाहतो तेव्हा त्यांच्यापेक्षा आपल्यामध्ये कितीतरी उणेपणा आहे असं मला वाटायला लागतं. पा देव काय सांगताय, माझ्या भक्तांमधले जे गुण मी जेव्हा पाहतो तेव्हा असं वाटतं की ह्या माझ्या भक्तांपेक्षा माझ्यात गुण कमी आहे. नाथ महाराजांच्या घरी नाथ महाराज इतकं तंतोतंत वागायचे तर देवालाही वाटायचं की याला काय. एकदा वडर दादा आणि वडर दादी नाथांच्या पलंगावर असे डोकं ठेवून झोपून गेले. नाथांनी रात्री 2 शाली आणून त्यांच्या अंगावर टाकून दिल्या. आणि सकाळी काकडा आरती करताना वडर दादा उठला तर नाथांनी विचारलं का दादा झोप शांत लागली ना.
काय वर्णन आहे बा, शांती ब्रह्म. आणि आमचे कीर्तनकार तिथे गेले की एकमेकाच्या भानगडी करतात. शांती ब्रह्माच्या गावात जाऊन शांती मिळत नाही आपल्याला. म्हणून ते म्हणतात, देव भक्ताची तराजू घालून तुलना केली तर माझ्यापेक्षा माझ्या भक्तांचं पारड जड आहे असं समज. हा देव सांगतो, माझे आणि माझ्या भक्तांची तुलना जर केली तर माझे भक्त जड भरती. त्यांच्या पुढे सम्राट लखलखलं, राज्य वैभव उभं केलं तरी ते माझ्या तोंडाकडून त्या राज्याकडे पाहत नाही. ते म्हणता नको हे वैभव. म्हणून बरेच शिष्य गुरुला कधीच गादी मागत नाही. गादी आली की उपाधी आली, गादी आली की उपाधी आली. म्हणून बरेच शिष्य उपाधी रहित होतात, उपाधीपासून बाजूला. आत्मवैभव प्राप्त झालं असतं त्यांना आणि राजवैभवाला त्यांना काहीही वाटत नाही. पा ध्रुव हा माझी प्राप्ती झाल्यावर गादीवर बसायला नाही म्हणायचा, मला बळजबरी बसवावं लागलं त्याला की मला वैष्णवाचं राज्य स्थापन करायचं आहे. जसा सूर्य उगवतो आणि माळवतो त्याप्रमाणे दिवस रात्र माझे भक्त माझ्याकरताच प्रयत्न करत असतात. भक्तांच्या अंतःकरणात नेहमी अमकं बरं आणि तमकं वाईट असं येतच नाही. आज आमोशान उद्या पौर्णिमा असा भाव येतच नाही. सगळ्यात ते देव आहे, सगळ्यांमध्ये देवाचं वास्तव्य जर आहे तर वाईट आहे काय जगामध्ये? सगळंच चांगलं आहे. मनोवृत्ती बऱ्या वाईटाबद्दल, शत्रुमित्राबद्दल, सर्वांबद्दल त्यांच्या मनामध्ये समभाव राहतो. दिव्याप्रमाणे आपापार भाव न धरता सगळ्यांना भक्ती सुखाची लूट मिळावी. सर्वेभ्य सुखिन संतु संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, दुरितांची येते मिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील ते ते लाव. हा कसं मागितलंय माझ्या भक्तांनी. एक माणूस उसाला पाणी देऊन त्याची वाढ करतो, दुसरा माणूस त्याला चरख्यात घालून त्याचं चिपडं बनवतो आणि त्याचा रस भक्तांना पाहतो. साखरेसारखा गोड असतो, समान करा तीच प्रसन्नता, अपमान निंदा माझ्या भक्तांना सारखी वाटते. कारण तो ऊसाला चिरतो तो आणि त्या एकच घालतो आणि त्याचे चिपटे करून टाकतो आणि त्याच्यातला रस पण त्या ऊसाला काही वाटत नाही. कोणी त्याचा गुळ बनवतो, कोणी त्याची साखर बनवतो, तसे माझे भक्त त्यांना काही वाटत नाही. कोणाची सेवा करतात, कोणाची देवाची सेवा करतात, माणसाची करतात, आजाराची करतात, दुःखाची करतात, शेजाऱ्याची करतात, पाजाऱ्याची करतात, जो निंदा करतो त्याचीही करतात. कारण त्यांना काहीच वाटत नाही, त्यांच्यामध्ये प्रसन्नता असते. एका शब्दाला आपण ओवी म्हणतो, पण ओवी म्हणजे काय आणि शिवी म्हणजे काय? शब्दामध्ये आविष्कार आहे. शिवी शब्द आहे, ओवी शब्द आहे, पण शिवी शब्दामध्ये आविष्कार आहे, ओवी शब्दामध्ये प्रेम आहे. मग एकासाठी खुलायचं आणि दुसऱ्यासाठी चेहरा लाल करायचा असं भक्तांना जमत नाही. पुष्कळ वेळा भक्त लोक दृष्ट माणसावर सुद्धा प्रेमानेच बोलतात.
आणि आपोआप कळतं आणि त्यांना वळायला लागतं आणि त्यांच्या वागण्यामुळे बाकीचे आपोआप वळायला लागतात देवाकडे. बाकीचे लोक जे आहे ते देवाकडे आपोआप वळायला लागतात. कोणामुळे? भक्तांमुळे. असे जे माझे भक्त आहेत, सुखदुःख हे जगातलं एक फार मोठं द्वंद्व आहे. सुख आणि दुःख हे जगामधलं मोठं द्वंद्व आहे, युद्ध आहे. ज्या व्यक्तीला त्या सुखाच्या सारख्या चापटा बसतात व सुखाच्या थापटा बसतात, एकीकडे शब्द आहे चापटा आणि सुखाच्या थापटा. आई मुलाला धोपटते, थापटते म्हणजे काय होतं? सुख. पण जास्त संतापली की चापट मारते, चापटाने काय होतं? दुःख. एकच आत आहे, चापट आणि थापट. आमचे भक्त सगळ्यांना थापडतात म्हणे, चापटेचा उपयोगच करत नाही भक्त, ना शब्दाने ना हाताने. काही समजवलंय आपण किती वेळा चापट थापट शब्द वापरला, आपल्या डोक्यात अर्थ आला का? पाहा तुम्ही, जी आई ज्या हाताने मुलाला थापटते, थापटत असताना सुद्धा त्याला मार लागतोच, पण आविष्कार नाही त्याच्यात. त्याच्यात प्रेम आहे, थापटताना काय आहे? प्रेम आहे. आणि ते जे गालामध्ये चट्ट तिने ठेवते त्याच्यात आवेश. म्हणून ओवीमध्ये प्रेम आहे आणि शिवीमध्ये आविष्कार. पण माझे भक्त तोंडातून शिवी काढतच नाही. स्वतःला किती दुःख झालं तरी अपशब्दच काढत नाही. वारंवार ऐका आजचं प्रवचन, लक्षात बसेल कशी भावना तयार होते. विश्वास सर्व असणणारं घुसणणारं अव्याहत चालू असत. या विश्वामध्ये घुसणं हसणं हे सगळं चालूच असत. म्हणून सगळ्याच्या ताकदीवर माझा आघात कर. बघ, मेरू पर्वतासारखा दक्षिण आणि उत्तरेचे वारे अंगी कसे धोधो वाहतात ते आपल्याला आढळतात. पाऊस पडला नाही, समुद्र कधी सुकलाय का? म्हणून माझ्या भक्तांमध्ये माझं प्रेम कधीच कमी होत नाही. सुख आणि दुःख, सुखातही ते तसंच माझ्यावर प्रेम करतात आणि दुःखातही माझ्यावर. पाऊस कमी पडला म्हणून समुद्राला कधी दुष्काळ लागलाय का? नाही. पण समुद्राचं पाणी पिण्याला योग्य नाही माणसाला. पण ते मुंबईला एवढा समुद्र आहे पण त्याचं पाणी पिता येत नाही. आता शुद्धीकरण करायचं आहे तर काही करोडो रुपये खर्च होणार आहे म्हणे त्याच्यावर. कोकणामध्ये समुद्र आहे पण पिण्याचं पाणी पावसाळ्यात जेवढं अडवतील तेवढंच प्यायला मिळत, नाही तर ते समुद्रात गेलं की गेलं खारट होत. म्हणून आता तळेमळे करायला सुरुवात केली. दोन पहाड आडवायचे आणि त्याच्यात पाणी गिरवायचं. पाऊस पडला नाही म्हणून समुद्र सुकत नाही, तसे माझे भक्त जे आहेत. परमात्म्यात माझ्यात मिसळून जातात, या विश्वात भरून राहतात. आता अर्जुना, आदर्श भक्त म्हणजे माझा मुकुट होतो. आदर्श भक्त म्हणजे माझा मुकुट होतो. आता तो आदर्श भक्त माझा मुकुट कसं ते उद्याच्या विवेचनात पाहू. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे,
हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडली वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय। 29व्या अध्यायामध्ये नर्मदा पुराणामध्ये धेनुग्रहण नावाचा प्रसंग आहे। राम वशिष्ठाला सांगतात, महिष्मती नावाची नगरी नर्मदा किनाऱ्यावर आहे, तिथे कार्तवीर्य नावाचा राजा होता। त्याने दत्ताला प्रसन्न करून दत्ताकडून 1000 हात त्याचं दान मिळवलेलं होतं। त्याच्या तेजामुळं तपामुळं सगळे देव त्याला शरण आले होते। त्याने सगळ्या देवांना जिंकलं। सहस्रार्जुन एकदा नर्मदा किनारी आला आणि त्या तटावर मातंग नावाचे ब्रह्मनिष्ठ मुनी होते, त्यांच्याकडे त्यांनी भक्ती केली आणि गुरुच्या आज्ञेनं नर्मदा तटी राजराजेश्वरी शंकराच्या पिंडीची स्थापना केली। चांगल्या ब्राह्मणांना बोलवलं, त्यांच्याकडून शिवलिंग स्थापन केलं। राजाची धार्मिक वृत्ती पाहून राजा कार्तवीर्यापासून मुक्त होणं शक्य नव्हतं। धार्मिक वृत्ती आटोपल्यानंतर राजा कर्माकडे वळला। राजाचं कर्म काय आहे? धर्म करणे आणि शिकार करणे। म्हणून राजा शिकारीला गेला। शिकारीला गेला असताना वाघ सिंह, राजाला तहान लागली म्हणून त्याने एक आश्रम पाहिला। त्या आश्रमामध्ये जामदग्नी नावाचे ऋषी होते। त्या ऋषींना नमस्कार केला। ऋषींनी राजाचं स्वागत केलं आणि सांगितलं, राजा आजच्या दिवस आमच्याकडे मुक्काम करा, तुमची जेवाची सोय करू। राजा म्हणाला, माझ्याबरोबर खूप सैन्य आहे, एवढ्यांची सोय तुम्ही कशाला करतात? तर त्यावेळेस जामदग्नी ऋषीने आपली कामधेनू नावाची गाय बोलवली, तिची पूजा अर्चा केली आणि राजाचं सगळं सैन्य घेऊ घातलं। राजा रात्रभर तिथे मुक्कामी राहिला, पण राजाच्या मनात कुबुद्धी आली की या ऋषीची गाय एवढं कामधेनू। पा, दत्ताचा अनुग्रह होता त्याला, दत्ताने सगळं वैभव दिलं होतं, 1000 हात दिले होते, पण कुबुद्धी काही सुटली नाही। शेवटी त्यांनी सांगितलं की मला देऊन टाका एक गाय, तुम्हाला ब्राह्मणाला काय करायची आहे? जामदग्नी ऋषी काहीच बोलले नाही। शेवटी त्या विपरीत बुद्धी झाल्यामुळे त्याच्याकडून दुष्कट घडलं आणि सहस्र कार्तवीर अर्जुनानं कामधेनूला बलपूर्वक न्यायचं ठरवलं, पण कामधेनू त्याला बटली नाही। त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये विपरीत परिणाम झाला। आता हा अर्जुन काय करतो ते उद्याच्या विचारात पाहू। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 कैलासराणाशिवचंद्र मौळी, फणींद्र माता भृगुटे जळाली, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज पूर्ण दारी, नमः शिवाय, हर हर महादेव।